ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी. तुम्ही कोरोना लसीसाठी नोंदणी केली पण लस घेण्याआधीच तुम्हाला प्रमाणपत्र आलं तर काय कराल? असाच प्रकार मुंबईतल्या कांदिवलीमध्ये समोर आलाय. निलेश मिस्त्री यांनी कोविन पोर्टलवर लसीकरणासाठी नोंदणी केली, मात्र लसीकरणाच्या दिवशी काही कामामुळे त्यांना रुग्णालयात जाणं शक्य झालं नाही आणि त्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशीच्या स्लॉटसाठी नोंदणी करताना लसीचा पहिला डोस घेतल्याचं प्रमाणपत्र आलं. ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी. लोणावळ्यामध्ये पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे, मात्र बंदी असतानाही सकाळी 6 वाजल्यापासून पर्यटकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. शासनाचे आदेश धुडकावून पर्यटक या ठिकाणी दाखल झाले होते. यावेळी पोलिसांनी नियम मोडणाऱ्या पर्यटकांवर कारवाई केली आणि याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी दिलीप कांबळे. पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यात आपण ह्या टायगर पॉईंटला आहे. या इथे आपण ज्या ह्या टायगर पॉईंटला कुठेही मनुष्य दिसत नाही, इथं पर्यटक आलेले दिसत नाही, त्याच्यामुळे इथे जे उदरनिर्वाह करण्यासाठी जे छोटे उद्योजक असतात त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी जे निर्णय दिलेले आहे की कुठेही पर्यटनस्थळी जे आहे तिथे पर्यटक आले नाही पाहिजे, जर आले तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू असा जो आदेश आहे त्याच्यामुळे इथे पर्यटक उपस्थित नाही असं यावरून दिसते आहे. मात्र हे होत असताना इथे जो आहे मोठ्या प्रमाणात जो धुका आलेला आहे, पावसाचीही मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली आहे. दिलीप कांबळे, साम टी व्ही, लोणावळा.